भारत आणि चीन दरम्यान सिक्कीममधून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची जर्मनीत भेट झाली. हॅम्बर्गमध्ये सुरू झालेल्या G20 परिषदेनिमित्त हे दोन्ही नेते समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करून अभिवादन केलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाळ बागला यांनी ट्विटरवरून या बैठकीबाबत माहिती दिली. G20 परिषदेच्या निमित्तानं ब्रिक्स देशांच्या नेत्यांचीही बैठक झाली. यावेळी मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय चर्चा चिन्ह टाळली असली तरीही दोन्ही नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचंही बागला यांनी ट्विट केलं. जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये G20 देशांच्या परिषदेनिमित्त अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अन्य काही देशांच्या धोरणांविरोधात हिंसक निदर्शनं सुरू आहेत. दरम्यान या परिषदेत बोलताना मोदींनी जगातल्या सर्व देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं. दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीचे दोर कापून टाकावेत असं ते म्हणालेत. G20 देशांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांनाही एकत्रित विरोध करायला हवा अशी भूमिका यावेळी भारताच्या वतीनं मोदींनी मांडली. दहशतवाद, पॅरिस पर्यावरण करार या मुख्य मुद्द्यांवर परिषदेत भर देण्यात येणार. पश्चिम जपानमध्ये आलेल्या पुरात किमान 6 जणांचा बळी गेल्याचं स्पष्ट झालं आहे. पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडले असून बचाव पथकातले हजारो स्वयंसेवक त्यांचा शोध घेत आहेत. यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येते. यंदा फुकुओका प्रांतात नेहमीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस होतो तेव्हा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती आहे. इटलीच्या टोरे अनुझेंटा या शहरात एका घराची इमारत कोसळल्यामुळे 8 जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होती. अग्निशमन दलाचे जवान घराचा ढिगारा उपसून त्याखाली अडकून पडलेल्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या इमारतीत 2 कुटुंब राहत असल्याची माहिती असून हे सर्वजण दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उत्तरेकडे साईड वॉकवर राहणाऱ्या निर्वासितांवर स्थानिक प्रशासनानं कारवाई सुरू केली. शुक्रवारी पहाटे 5 वाजता कर्मचाऱ्यांचा लवाजमध्ये ते पोहोचला आणि ही अनधिकृत वस्ती रिकामी करण्याला सुरुवात झाली. सुदान, एरिथ्रिया आणि अफगाणिस्तानातून हे निर्वासित आले आहेत. स्पेनच्या पाम्पलोना शहरात प्रसिद्ध बुल रनिंग फेस्टिवलच्या दरम्यान 3 जण जखमी झाल्याचं रेडक्रॉस संघटनेनं जाहीर केलं. या तिघांच्या शरीरात बैलाची शिंग घुसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यंदा या फेस्टिवलमध्ये 2000 रनर्सने सहभाग घेतला होता. राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्या पाटण्यातल्या घराचा एकूण 12 ठिकाणी CBI धाड टाकली. 2006 रेल्वे मंत्री असताना लालूंनी त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलांना रेल्वेच्या हॉटेलचे ठेके दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुडगावमध्येही छापे टाकण्यात आले. ही कारवाई म्हणजे आपल्याविरुद्ध षडयंत्र असून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या इशाऱ्यांवरून कारवाई सुरू असल्याचा आरोप लालूंनी केला. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मात्र हा आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आणि दहशतवादी बुरहान वानीचा खात्मा होऊन शनिवारी वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा कट हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन रचतोय अशी माहिती समोर आली आहे. सलाउद्दीननं 8 जुलैला काश्मीर खोऱ्यात बंदची हाक दिली आहे. संपूर्ण आठवडा निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 21,000 अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 8 जुलैला दहशतवादी अथवा फुटीरतावाद्यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यास मिळणार नाही. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.